गेल्या काही वर्षांपासून राज्यामध्ये शासकीय नोकरभरती प्रक्रियेत पेपरफुटीचे प्रमाण वाढलेले आहे. याच्या विरोधात आम आदमी पार्टी आक्रमक झाली असून आज कोल्हापुरात आम आदमी पार्टीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध व्यक्त केला. माढा, आरोग्य, तलाठी, महाज्योती, पीएचडी परीक्षेचे पेपरफुटीचे प्रकार समोर आले आहेत. हे सर्व प्रकरणे राजरोसपणे सुरू आहेत. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष या प्रकरणामध्ये सामील असल्याचंही समोर आलं आहे. मात्र राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. आज कोल्हापुरातील बिंदू चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आलं होतं. तर पेपरफुटीची ही सर्व प्रकरणे भाजप सरकार असलेल्या राज्यातच का घडत आहेत असा सवाल यावेळी आम आदमी पार्टीचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रामध्ये पेपरफुटीची सातत्यानं पुनरावृत्ती होत आहे. 12वीचे पेपर फुटले, 10वीचे पेपर फुटले, स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत आणि याच्यामध्ये या 2023 ज्या तलाठ्यांच्या पेपरांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्याचाही पेपरफुटीचा संबंध अनुभव या महाराष्ट्रानं घेतलेला आहे. एका बाजूला बेरोजगारांची संख्या वाढत असताना दुसऱ्या बाजूला योग्य आणि लायक व्यक्तींना, मेहनती व्यक्तींना या पेपरफुटीचा बळी ठरावं लागत आहे. ही गोष्ट अतिशय निंदाजनक आहे, अतिशय निंदनीय आहे. जर आपण आकडेवारी बघितली तर 4,600 तलाठी पदासाठी रिक्त जागा होत्या आणि बेरोजगाराचा जर रेशो बघितला तर जवळपास या पदासाठी 11,00,000 नोकऱ्यांचे अर्ज आले होते, 11,00,000 मुलांचे अर्ज आले होते. अतिशय मेहनतीनं मुलांनी अभ्यास केला होता पण ऐनवेळी पेपर फुटले आणि 4,600 ही परीक्षा रद्द करायच्याऐवजी याच सरकारनं सदोष पेपरफुटी असूनसुद्धा कोणतीही कारवाई न करता पुन्हा एकदा या 26 जानेवारीच्या निमित्तानं त्यांनी या 4,600 नोकऱ्यांचं डिक्लेरेशन केलं, म्हणजेच पेपरफुटीचं समर्थन केलं असं म्हणावं लागेल. या त्यांच्या कामाबद्दल लोकांच्या मनामध्ये, बेरोजगारांच्या मनामध्ये, नोकरदारांच्या मनामध्ये अतिशय प्रचंड असा क्षोभ आहे आणि हा क्षोभ सरकारच्या समोर आणावा, हा राग, हा असंतोष सरकारच्या समोर आणावा याच्यासाठीच आमचा आक्रोश मोर्चा आज शिवाजी चौकातून आम्ही सुरू करतो, आज बिंदू चौकातून आम्ही सुरू करतो आहे. शिवाजी चौकामध्ये आम्ही संपवणार आहे आणि या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारला इशारा द्यायचा आहे की आता तरी सुधरा, अन्यथा हा असंतोषी तरुण, हा बेरोजगारी तरुण तुम्हाला खुर्चीवरनं खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष अरुण गळतके, उत्तम पाटील, प्रकाश सुतार, सुदर्शन कदम, रवींद्र ससे, सूरज सुर्वे, किरण साळुंखे, अभिजित कांबळे, मोहिन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.